मागील अनेक महिन्यांपासून बीडीएस प्रणाली शासन स्तरावर बंद करून ठेवल्याने ही प्रणाली तात्काळ सुरू करावी यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तक्रार निवारण समितीच्या वतीने अजय भोयर यांच्या नेतृत्वात वेतन पतक कार्यालयात ठिय्या आंदोलन करून वित्त विभागाचे प्रधान सचिव तसेच संचालक लेखा व कोषागार यांना अधीक्षक वेतन पतक कार्यालय यांच्या मार्फत निवेदन पाठविण्यात आले. तत्काळ बीडीपीएस प्रणाली सुरू न केल्यास वेतन पथक कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला. स्तरावर बंद करून ठेवल्यामुळे शिक्षक कर्मचाऱ्यांच्या हक्काचे व त्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे पैसे त्या संबंधित शिक्षक कर्मचाऱ्यांना मिळू शकत नाही. राज्यातील बरेच शिक्षक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे, त्यांच्या हक्काचे पैसे त्यांच्या कुटुंबियांना मिळू शकत नाही. बऱ्याच शिक्षक कर्मचाऱ्यांना त्यांच्या उपचाराकरता मुला मुलींच्या लग्नाकरता जे हक्काची त्यांची राशी आहे ती राशी बीडीएस बंद करून ठेवल्यामुळे त्यांना मिळू शकत नाही. त्यामुळे राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष माजलेला आहे. म्हणून आम्ही आज या ठिकाणी अधीक्षक वेतन पथक कार्यालय यांच्या मार्फत वित्त विभागाचे सचिव यांना इशारा दिलेला आहे की 8 दिवसाच्या आत जर ही बीडीएस प्रणाली सुरू केली नाही तर आम्ही याच ठिकाणी या कार्यालयासमोर बीडीएस प्रणाली सुरू करा या मागणीकरता आमरण उपोषणाचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे. करिता आमच्या मागणीचा तातडीने शासनाने विचार करावा व तात्काळ शासन स्तरावर बंद केलेली बीडीएस प्रणाली सुरू करावी.